नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। इमारतीच्या टेरेसवर खेळताना हातातील लोखंडी रॉड वीजवाहक तारेला लागल्यानं 10 वर्षाच्या चिमुरड्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी दिनांक 28 रोजी घडली आहे। परशुराम सुनील चव्हाण, वय वर्ष 10, सध्या राहणार महाळुंगे तालुका खेड असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे। महाळुंगे तालुका खेड येथील सचिन जाधव यांच्या इमारतीमध्ये भाड्याने राहत असलेले विलास लाला चव्हाण यांचा 10 वर्षाचा भावाचा मुलगा परशुराम हा टेरेसवर खेळत होता। त्यावेळी त्याच्याकडील लोखंडी रॉड विद्युत प्रवाहाच्या तारेला लागल्यानं त्याचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याचं स्थानिक नागरिकांनी कळवलं आहे। याबाबत महाळुंगे पोलिसांनी तक्रार दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होते। वीज वितरणच्या भोंगळ कारभाराचा या पंधरवड्यातील हा तिसरा बळी आहे। यापूर्वी खराबवाडीमध्ये आई आणि मुलाचा मृत्यू झाला होता। बांधकामावर काम करत असलेल्या एका कामगाराचा लाकडी पहाडावरून पडून मृत्यू झाला। ही घटना सायंकाळी 5 वाजता नाणेकरवाडी या ठिकाणी घडली। सूर्यकांत गणेश बाशिंगे असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे। या प्रकरणी सूर्यकांत यांच्या पत्नीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार दिगंबर नरसिंह जाधव, वय वर्ष 35, राहणार भोसरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी जाधव याने बाशिंगे यांना भोसरे नाका येथून नाणेकरवाडी या ठिकाणी बांधकामावर मिस्त्री म्हणून कामाला घेतले होते। बांधकामावर कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही खबरदारी जाधव यांनी घेतली नाही। इमारतीला प्लास्टर करण्यासाठी बांधलेल्या लाकडी पहाडावरून बाशिंगे खाली पडले, त्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। चाकण शिक्रापूर रस्त्यावरील अपघातांचा सिलसिला सुरूच आहे। अल्टो मोटर कार क्रमांक MH 06 AZ 73 71 आणि आयशर टेम्पो क्रमांक MH 14 KA 19 33 यांची भोसे तालुका खेड या ठिकाणी धडक झाली। यात अल्टो कार चालक जखमी झाले असून त्याला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आल्याचं समजतंय। यातील अन्य जखमींची नावे कळू शकली नाहीत। सदरचा अपघात शुक्रवारी 28 जून रोजी सकाळी 6 सुमारास झाला आहे। मंचर खेड चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी करणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांसह 3 मंचर पोलिसांनी ताब्यात घेतला। त्यांच्याजवळून 19 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत। त्यातील 9 दुचाकींच्या मालकांचा शोध लागला असून 5 मोटरसायकलच्या मालकांचा शोध सुरू आहे। 14 वाहनांपैकी काही मोटरसायकल चोरीचे गुन्हे मंचर खेड चाकण पोलीस स्टेशनला नोंद झाल्याचं आढळलं आहे। खेडचे प्रांत जोगेंद्र कट्यारे यांचे अखेर निलंबन करण्यात आले आहे। मागील काही दिवसांत अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात जोरदार संघर्ष सुरू होता। खूप मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले होते। प्रांत जोगेंद्र कट्यारे यांनी देखील अत्यंत गंभीर आरोप केले होते। त्यानंतर शासनाचे अव्वल सचिव संजीव राणे यांनी कट्यारे यांचे निलंबनाचे आदेश काढले आहेत। हे निवडणुकीच्या वेळी आरोप केल्यानं शासनाची प्रतिमा मलिन केली असे अनेक आरोप कट्यारे यांच्यावर ठेवण्यात आले आहेत। माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी सांगितले की प्रांतांचे निलंबन करण्यासाठी पाठपुरावा केला होता। तर निलंबन आदेशात काय म्हटलं आहे पाहूया। चाकण औद्योगिक भागात खूप मोठ्या प्रमाणावर देशाच्या कानाकोपऱ्यातून कामगार बांधव आले आहेत। यातील बहुतांश मंडळींची बँक खाती SBI मध्ये आहे। मात्र SBI मध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। पैपई करून बँकेत साठवलेले पैसे अचानक लागले तर ते काढता येत नसल्याचा नागरिकांचा अनुभव आहे। अचानक हॉस्पिटल किंवा अन्य महत्वाच्या कामांसाठी मोठी रक्कम लागल्यास आदल्या दिवशी कानही सांगितले असे म्हणून ग्राहकांना पिटाळून लावले जात आहे। 50,000 रुपयांच्या पेक्षा अधिक रक्कम बँक देत नाही। ATM ची तर बोंबाबोंब आहे। येथील एक ATM यंत्र मागील अनेक दिवसांपासून बंद आहे। एक ATM मशीन सुरू आहे, मात्र त्याची बटणे दाबत नसल्याचे अनुभव येत आहे। त्यामुळे स्वतःची बचत करून ठेवलेले पैसे बँकेतून मिळेनात आणि ATM मधून देखील काढता येईनात अशी चाकणमधील ग्राहकांची स्थिती झाली आहे। त्यामुळे विश्वासपूर्ण बँकमधून SBI मध्ये खाते काढणाऱ्या अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। बँकेच्या अधिकाऱ्यांनी यात तत्काळ सुधारणा करण्याची मागणी होत आहे। खेड तालुक्यात गावोगावी बिबट्यांचे दर्शन नित्याचे झाले आहे। खेड तालुक्यातील मोहितेवाडी खैसोबा नगर या ठिकाणी शेताच्या कडेला बिंधास्त बसलेला बिबट्या दिसून आला। प्रत्यक्षदर्शी ॲडव्होकेट निलेश मोहिते आणि संदीप मोहिते यांनी या बिबट्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केलाय। वन विभागाने या भागात पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। चाकण औद्योगिक परिसरात अनेक शासकीय व खासगी यंत्रणांकडून, कर्मचाऱ्यांकडून व व्यक्तींकडून उद्योगांना त्रास देण्याच्या, भ्रष्टाचार करण्याच्या लाच मागत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। याचा विपरीत परिणाम उद्योगांवर होत होता।
त्यावर उपाययोजना करण्यासाठी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच CBI बरोबर संपर्क साधून दिनांक 26 जून 2024 रोजी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये भ्रष्टाचारांना लाचखोरांना कसा चाप लावावा यासाठी वर्कशॉप आयोजित केलं होतं. या कार्यक्रमात विविध कंपन्यांचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी CBIचे अतिरिक्त सुपरिटेंडंट ऑफ पोलीस IB पेंढारे व CBIचे DSP गिरीश सोनी यांनी मार्गदर्शन केले. पेंढारे यांनी उपस्थित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितले की जर तुम्हाला कोणी ब्लॅकमेल करत असेल, भ्रष्टाचार करत असेल, पैसे मागत असेल तर तक्रार करा, किंवा जर तक्रार करणे शक्य नसेल तर ज्यांचे उत्पन्न त्यांच्या इन्कम स्त्रोतापेक्षा जास्त आहे अशा लोकांची माहिती 91-75-02-22-50 या मोबाईल नंबरवर किंवा 020-27-64-25-01 किंवा 27-64-25-04 या फोन क्रमांकावर फोन करून द्या असे सांगितले. CBI नक्कीच कारवाई करेल असे आश्वासन त्यांनी दिले. फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल यांच्यासह कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा रौंधळवाडी तालुका खेड येथे ई लर्निंग संचचा शुभारंभ खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा रौंधळवाडी शिंदे शिवे किवळे आंबेठाण वेताळे यांच्यासाठी शिफारस करून ई लर्निंग संच मंजूर केले होते अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य शरद गुट्टे पाटील यांनी दिली. महाळुंगे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे महाळुंगे भागातील मुख्य व अंतर्गत रस्ते अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्या जटिल झाली आहे. या भागातील रस्त्यावर अनधिकृत वाहनतळ ठिकठिकाणी निर्माण झाले आहेत. बस ट्रक रिक्षा आणि अन्य वाहनेही रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पार्किंग केली जात आहेत. महाळुंगे वाहतूक शाखेला फायद्याच्या कामातून फारसा वेळ मिळत नसल्याने वाहतुकीस अडथळा करणाऱ्या मंडळींवर कारवाई होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे हाकेच्या अंतरावरील महाळुंगे MIDC पोलीस स्टेशन चौकात देखील वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. हुतात्मा राजगुरु महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्कूल कनेक्ट संपर्क अभियानांतर्गत एक दिवसीय जनजागृती कार्यशाळा राजगुरुनगरमध्ये संपन्न झाली. वेताळे येथील जिल्हा परिषद शाळेत भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे यांच्या माध्यमातून TV संच बसवण्यात आले. याचे उद्घाटन सरपंच सविता बोंबले उपसरपंच रेखा राव आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी केले. महाराष्ट्र शासनाचा सुंदर माझा दवाखाना सप्ताह दिनांक 20 जून ते 27 जून 2024 दरम्यान साजरा करण्यात आला. ग्रामीण रुग्णालय चाकण येथे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिग्विजय सम्राट दंतशल्य चिकित्सक डॉक्टर अश्विनी चिंधे आदींसह स्थानिकांच्या सहभागातून रुग्णालयातील परिसरात स्वच्छता करण्यात आली. मी अंजली नाटेक रिलीफ फाउंडेशनमध्ये ॲज अ प्रोग्राम मॅनेजर म्हणून मी काम करते. आज या प्रोग्राममध्ये मी चांगल्या पद्धतीने सहभाग म्हणजे खूप छान पद्धतीने हा प्रोग्राम घेतला. त्याच्यात आपला स्वच्छता अभियान पण झालं. आज दिनांक 28 जून रोजी जो शासनाचा उपक्रम आहे सुंदर माझा दवाखाना या अंतर्गत आज जो उपक्रम केला आहे. माळूसमध्ये उच्च शिक्षणांच्या संधी कोणत्या याबाबत चाकण कला वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉक्टर अविनाश शरगडे प्राचार्य डॉक्टर राजेश लाटणे प्राचार्य कसबे आदी उपस्थित होते. टूर्स अँड ट्रॅव्हल्स ॲग्रो टुरिझम फॅशन डिझायनिंग ग्राफिक्स आदी कोर्स चाकणच्या महाविद्यालयामध्ये सुरू होणार आहेत. उपस्थितांचे आभार पुढे लावीचे पत्रकार संतोष फडके यांनी मानले. मरकळ तालुका खेड येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष भीमाजी कुंभार यांची निवड करण्यात आली आहे. रोहकल तालुका खेड येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुलाबराव आनंदा काचोळे गुरुजी वय 86 वर्ष यांचे वृद्धाकाळाने निधन झाले. रोहकल येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुले मुली नातवंडे भाऊ व बहीण असा मोठा परिवार आहे. श्री क्षेत्र खरपुडी खुर्द येथून जय मल्हार दिंडी सोहळा देहूकडे मार्गस्थ झाला. यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामस्थ उपस्थित होते. चाकण MIDC मधील खराबवाडी हद्दीतील ऑक्सिया अलोएस कंपनीमधून रात्रीच्या वेळी प्राणघातक वायूचे प्रदूषण होत आहे. स्थानिकांनी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांना भेटून कारवाई करण्याची मागणी केली आहे. आज आपण बघत असून तर आम्ही आज प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष नितीनजी गोरे यांच्याकडे आलो आहेत. कारण असं होतं की खराबवाडीच्या मध्यभागी हलकाई जी नावाची कंपनी आहे जी ॲल्युमिनियम वितळून गोळा कचरा करून त्याचा धूर हा धुरकांच्या द्वारे बाहेर सोडत आहे. तो धूर इतका बेकार आहे की त्याची जी बारीक बारीक कण आहेत ते लहान मुलांवर वयोवृद्ध माणसांवर त्यांच्या छातीवर परिणाम करत आहे, श्वसनासाठी त्रास करत आहे. तर तिथं शाळा जवळ आहे, तिथं बऱ्याचशा कंपन्या जवळ आहेत, तर सर्व लोकांना याचा त्रास होत आहे. आणि जर
याच्यावर जर आता आम्ही प्रदूषण मंडळाच्या अध्यक्षांना भेटलोय, त्यांनी त्यांच्या मार्गाने आता काम चालू केलं आहे, पण जर याच्यावर जर काही निर्णय झाला नाही तर संपूर्ण गाव एकत्र जाऊन त्या कंपनीवर मोर्चा आणून ही कंपनी बंद करणार आहे, याच ग्वाही देतो. करवड येथील एक्सरे अलॉयज या कंपनीतून रात्रीच्या वेळी प्रचंड प्रमाणात विषारी वायू आणि धूर सोडला जातो, अशा प्रकारची तक्रार या ठिकाणी खराबवाडी ग्रामस्थ आणि संबंधित नागरिकांची आलेली आहे. आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयामध्ये तक्रारी प्राप्त झालेली आहे आणि त्याला अनुषंगून या ठिकाणी त्याच्यावरती उपाययोजना म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्या ठिकाणी एअर पोल्युशन कंट्रोल जी आपण हवेची गुणवत्ता चेक करण्याचं यंत्र त्या ठिकाणी बसवलेलं आहे आणि काही दिवसातच त्याचा त्या ठिकाणी रिपोर्ट येईल. त्यानंतर रिपोर्ट आल्यानंतर संबंधित दोषी कंपनीवरती कठोर प्रकारची कारवाई केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन मी देतो. आणि ग्रामस्थांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्वांनी येऊन आम्हाला निवेदन दिलेलं आहे, त्या निवेदनाचा निश्चित प्रकारे गांभीर्याने विचार केला जाईल. शुक्रवारी 28 जून रोजी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी व मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी तीर्थक्षेत्र आळंदी येथे भेट दिली. आरोग्य वारी या संकल्पनेअंतर्गत पाहणी केली. यावेळी वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विषयाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्यासोबत संयुक्त पाहणी करून सर्व यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. आषाढी वारीला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणांहून पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. खेड तालुक्यात राज्यभरातील दिंड्या दाखल होऊ लागल्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. वारीला निघालेल्या दिंड्यांमुळे आळंदी, देहू आणि खेडमधील गावागावात काय चित्र आहे यावर एक नजर टाकू. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.